नमस्कार, मी नितीन शिंदे. आपण पाहत आहे बोलबिंदास. बोलबिंदासच्या आजच्या भागात आपल्या बरोबर आहेत राजश्रीताई गागरे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या राजश्रीताईंनी अल्पावधीतच आपलं स्वतःचं एक विश्व निर्माण केलं. उद्योग क्षेत्रात भरारी मारली आणि भोसरीसारख्या औद्योगिक वसाहतीत एक स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. औद्योगिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात सुद्धा एक वेगळे उल्लेखनीय काम करून महिलांसाठी त्या दीपस्तंभासारखं काम करतायत. आज जाणून घेऊया राजश्रीताईंना. नमस्कार. नमस्कार ताई. तुम्ही शेतकरी कुटुंबातून आल्या, एक महिला उद्योजक म्हणून यशस्वी झाला, थोडं पार्श्वभूमी आणि त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. खर तर डायरेक्ट उद्योजक नाही झालेली मी. एक व्यवसाय करण्याची आवडच होती पहिल्यापासून. स्वप्न होतं नोकरदार कुटुंबात जरी जन्मले तरी मला व्यवसायच करायचा होता. पण दिशा भेटत नसेल. मार्केटिंग, ब्युटी पार्लर, स्वतः इंजिनियर असून शिक्षण बाजूला घेऊन मिळेल तो व्यवसाय करत गेले. महिला संघटनांची आवड होती. हे करता करताच महिला मिस्टरांच्या कंपनीमध्ये पीओ कशा बांधतात, पेमेंट स्लिप कशा, थोडी मदत करायला लागली. नंतर मिस्टरांना कळलं की ही इंडिव्हिज्युअल पणे स्वतः सक्षमपणे एखादा व्यवसाय सांभाळू शकते. आणि म्हणतात की संधी यायला पण एक नशीब असावं लागतं. अशीच एक संधी चालून आली. एक आजारी उद्योग होता जर्मन मॅनेजमेंट असलेलं, तर तो उद्योग हस्तांतरित करण्यासाठी मोठी रिस्क घ्यायची होती की आजारी उद्योग हस्तांतरित करून प्लस मध्ये न्यायचा होता. पण एक सामान्य माणूस ज्याला रिस्क समजतो, एक उद्योजक त्याला संधी समजतो. आणि त्याच संधीचं सोनं करण्यासाठी बँगलोर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी टेक होती. हा अतिशय वेगळा व्यवसाय होता. मॅग्नेट बनवणार एक उत्पादन तुम्हाला बनवायचं होतं, मॅग्नेट तयार करणार. आशिया खंडातील एक वेगळा व्यवसाय होता. एक तुमचा पहिला व्यवसाय आहे की एक वेगळ्या क्षेत्रात तुम्ही पाऊल टाकत होता. हे करताना सुरुवातीला तुम्हाला काही अडचणी आल्या असतील? अनेक अडचणी आल्या. कारण मॅग्नाप्लास्ट ही आशिया खंडातील चुंबक बनवणारी पहिली कंपनी आहे. आणि मॅग्नेट म्हटल्यानंतर फक्त शाळेमध्ये चुंबक दक्षिणोत्तर स्थिर राहते याच्या पलीकडे मलाही काही नॉलेज नव्हतं. एक जर्मन टेक्नॉलॉजी असलेली कंपनी मॅग्नाप्लास्ट सेन्सर मॅग्नेट बनवते, बेसिकली फ्रीज आणि वॉशिंग मशीनचे, स्पीडोमीटरचे. तर हे मला काही माहीत नसताना एक प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली. अर्धी मॅग्नेटचे नाव, त्याचे ऍप्लिकेशन कुठं काय काहीच कळत नव्हतं. जुने लोक होते, मग त्यांच्याकडून एक शिकायला सुरुवात केली. आणि सुरुवातीचे 2-3 वर्ष खूप संघर्षाचे होते, आव्हानाचे होते. प्रयत्न करत गेले आणि सक्सेस मिळत गेले. तुम्हाला सुरुवातीला याचं शिक्षण घ्यावं लागलं असेल, तुमचं शिक्षण काय झालं होतं? शिक्षण ऍक्च्युली इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग होतं. जरी शिक्षण इंजिनिअरिंग मधलं असलं तर बऱ्याच वेळा असं होतं की शिक्षणाचा आणि आपल्या आहे त्या व्यवसायाचा बऱ्याच वेळा लांब लांब पर्यंत संबंधही नसतो. इथं थोडं टेक्निकल बॅकग्राऊंड असल्याचा मला फायदा झाला. पण एक अशी गोष्ट होती की खूप किचकट होतं. ऍक्युरसी मायक्रॉन मध्ये होती, त्याच्यामध्ये क्वालिटीचे विषय होते, कस्टमर वेटेजचे होते, मोठे मोठे ऍप्लिकेशन पण समजून घेण्यात इतकंच गरजेचं होतं. नावं अवघड होते, त्याच्यात पण आयसोट्रॉपिक, अनआयसोट्रॉपिक, 8 पोल 16 पोल स्ट्रिप्स, बेसिकली 2 प्रकारचे बॅकग्राऊंड. हा, बऱ्याच टेक्निकली होत्या आणि स्टाफ मॅनेज करत होतं. लोकांना जे माहिती होतं ते मला माहित नव्हतं. मग मला एक विद्यार्थ्याची भूमिका घेऊन डायरी पेन घेऊन त्यांच्यापर्यंत जावं लागायचं. आणि मशीनचे नाव, कुठल्या मशीनला कुठलं बनतंय, मग हे किती वेळात बनतंय, याचं काय असं असेल. त्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस तुमच्याबरोबर किती लोक होती आणि आता त्या तुमच्या मॅग्नाप्लास्ट याच्या मॅग्नाप्लास्ट मध्ये किती लोक आहेत? सुरुवातीला 32 कामगार होते. आम्ही त्याच्यातले कुठलेच काढले नाही. आणि आता जर पाहिलं तर जर्मन कंपनी कोड दिली तर त्या लोकांना पण भीती होती की नवीन मालक आमच्या नोकऱ्या जातील वगैरे. ते जरा इमोशनल होते त्यावेळेस की नवीन मालक आपल्याला कसं होईल. त्यावेळेस त्यांना साथ घातली की आपण एक पावलं पुढे चाला, मी 2 पावलं होते. आणि त्यांना दिलेला शब्द पाळला. आणि आज 32 लोकांची 70 पेक्षा जास्त 75 लोक आहे कंपनीमध्ये. आणि कॅज्युअल आपण जे कंत्राटी कामगार म्हणतो तसे मॅक्झिमम वाढत राहतात ऑर्डर प्रमाणे. 100 पर्यंत हा ओके. हा एक लघुउद्योजक मधून हा व्यवसाय तुम्ही सुरू केलेला होता, त्याचं स्वरूप सुद्धा वाढवलं. इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही कामगारांची संख्या, लोकांना रोजगार देत आहे, कित्येक घरांना त्यामुळे तुमची कित्येक घरं चालतात, संसार चालतात. मग ह्या लघुउद्योजकांचं हे अनेक कंपन्या सुरू आहेत छोट्या मोठ्या, ह्याच्याबद्दल तुमचं धोरण कसं असावं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अनेक ठिकाणी बोलता. धोरण म्हणजे एक मालकाची भूमिका जी असावी. तर कुठल्याही व्यवसायाचं पहिलं तर मालकाला नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि नसेल तर ते मालकाने घेतलं पाहिजे. आणि कामगारांच्या जवळून व्यथा जाणून घेता आल्या पाहिजे. लॉंग टर्म जर आपल्या बरोबर कामगारांनी काम करायचं म्हटलं तर अगदी त्याचे कौटुंबिक प्रश्न असू द्या, वैयक्तिक असू द्या, त्यांना मानसिक आधार वेळोवेळी देणं गरजेचं असतं. आणि त्यांना बॉन्डिंगसाठी आपल्याला आपल्या बरोबर अटॅच ठेवण्यासाठी ऍक्टिव्हिटीज घ्याव्या लागतात. त्याच्या मी वर्षभरातून माझ्या 5-6 मोठ्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज होतात.
गणेशोत्सव असू द्या किंवा कंपनीचा वर्धापन दिन असू द्या किंवा लोकांना वेळोवेळी त्या त्या कल्चरल ऍक्टिव्हिटी त्या माध्यमातून आपल्या बरोबर एक विश्वास संपादन करून ठेवलं पाहिजे. उद्योजकता म्हणून तुम्ही काम करत असतानाच तुम्हाला एक महिलांच्या बद्दल सुद्धा एक आस्था आहे, तुम्ही महिलांच्यावर सुद्धा एक काम उभं केलंय, तर हे आता साधारण एक 1.5 हजाराच्या वरती महिलांचं तुमचं काम आहे, मग त्याबद्दल थोडं सांगा थोडं. महिला सक्षमीकरणासाठी समर्थ महिला बहु उद्देशीय संस्था या संस्थेची मी 2018 स्थापना केली. ऍक्च्युली 2007 पासून मी समाज कार्यात होते, पण महिलांना एक असं वाटत होते की काहीतरी लिडिंग घेऊन आम्हाला व्यवसाय निर्मितीसाठी तुम्ही मार्गदर्शन करावं. तर हे मार्गदर्शन करत असताना एक 2007 ते 2018 दरम्यान महिलांचे असे काही प्रश्न सांगले की महिलांचं शिक्षण आहे पण व्यवसाय कुठला करावा करत नाही, किंवा ज्या व्यवसाय करताय त्यांचा व्यवसाय वाढीसाठी काय करावं करत नाही, दिशा भेटत नाही, मार्केटिंग कशी करावी, हे बेसिकली प्रश्न फील्ड लेव्हलला जेव्हा जाणवले मग त्यानंतर लीड घेतलं आणि आम्ही फॉर्मच्या माध्यमातून एक महिला दोन महिला असं एक ना दोन करत संपूर्ण आता सध्या पीसीएमसी आणि पुण्यातल्या महिला आपली गेलं. तर 1500 महिलांनी विश्वास टाकला, कारण तर त्यांनी कार्य पाहिलंय की त्यांनी आपल्या संस्थेला जॉईन झालं नाही तर त्यांचा आम्ही व्यवसाय वाढला, आत्मविश्वासही वाढला आणि आपला स्लोगन आहे सक्षमीकरणातून समृद्धी करेल. आता या माध्यमातून किती महिला 9 महिला उद्योजक झालेल्या आहेत आकड्यामध्ये जर आपण सांगाल तर 1500 पैकी सगळ्याच उद्योग करणाऱ्या नाही, त्यामधल्या काही उद्योजक महिलांना मदतही करतात, काही नोकरदार महिला आहेत 25 कॅटेगरीमध्ये माझ्याकडे महिला आहेत, अगदी हाऊसकीपिंग पासून डॉक्टर इंजिनियर वकील आयुर्वेदिक बाळंतीक मसाज करणारे केटरिंग ब्युटिशियन अशा सर्व क्षेत्रातल्या तर 7-8 महिला शून्यातून उभ्या आहेत. मग हे करत असताना तुम्हाला तुमचा उद्योग व्यवसाय करत असताना आणि घर संसार करत असताना हवं कसं करतो? ऍक्च्युली कुठल्याही व्यक्तीला टाइम मॅनेजमेंट जर केलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नसते. सगळ्यांना यशस्वी माझ्यापेक्षा यशस्वी उद्योजक म्हणलं ज्या आहे त्यांचा मी अभ्यास करते. सुधा मूर्ती माझ्या आयडॉल आहे, जेव्हा कधी मला वाटतं की मला काम जास्त होतं तर मी त्या माझ्याला कम्पेअर करते की त्या जर आपल्यापेक्षा सक्सेसच्या एक मोठ्या रेशोवर आहेत आपण का नाही. टाइम मॅनेजमेंट केलं, कन्सिस्टन्सी प्रायोरिटी सेट केलं, सगळ्यात पहिल्या कुटुंबाला किती वेळ द्यावा, आध्यात्मिक कार्याला किती, माझ्या आहे त्या व्यवसायाला किती आणि समाज कार्याला किती आणि त्या प्रायोरिटीनुसार मी बरोबर माझ्या समाज कार्याला निम्मा दिवस जवळपास निम्मा माझ्या व्यवसायाला देते, निम्मा समाज कार्याला या महिलांना देते आणि मॅनेज करते. तुम्ही एक आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा तुमचं थोडस हे आहे, आध्यात्मिक क्षेत्रासोबत तुमचं आवड आहे, तुम्ही स्त्री स्वामी समर्थांच्या भक्त आहात, नेहमी तुम्ही स्वामी समर्थांचं उदाहरण देता लोकांना, महिलांशी तुम्ही काम करताना एक वेगळ्या पद्धतीने तो एक राखून ठेवलाय, तर थोडं ते पॉझिटिव्हली तुम्हाला कसं जमत हे सगळं? जेव्हा आपल्याकडे काहीच नसतं त्यावेळेस लोक आपल्याकडे अशा प्रकारे पाहतात, त्याला मी आपण नव्हते. एक वेळ अशी होती की लग्न झाल्यानंतर 4 वर्ष आम्ही बेरोजगार पडून होतो, वेगवेगळ्या व्यवसायात अडचणी येत होत्या, सक्सेस मिळत नव्हतं आणि खूप वाईट वाटायचं त्यावेळेस की आपण सक्सेसफुल होतो की नाही. पण त्यावेळेस मला एक आध्यात्मिक ताकदीमुळे एक बळ मिळत होतं आणि आतून आवाज येत होता, जसं महाराजांचं बोल वाक्य आहे की मनापासून तुझ्या पाठीशी आहे आणि मग मी आध्यात्मिक क्षेत्राकडे चौऱ्यांपासून आली. पण आध्यात्मिक ताकदीमुळे कधीच मला नैराश्य आलं नाही, किंवा मला जी पॉझिटिव्हिटी येते तर ती पॉझिटिव्हिटी मला इतरांना देण्यामध्ये चांगलं वाटायचं. अनेक वेळा एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर अनेक अडचणी निर्माण होतात, तो व्यवसाय पुन्हा उभा राहत नाही. तुमच्या बाबत काही अंशी कशा काही घटना घडल्या होत्या की अडचणीत आला होता उद्योग व्यवसाय, पण तुम्ही तुमच्या ताकदीवर पॉझिटिव्ह एनर्जीवर तुम्ही आणि तुमचे मिस्टर अरविंद घागणे सर आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच एक वेगळं वय निर्माण केलंय, तर यातून तुम्ही कसं बाहेर पडलात अडचणीत? माझ्या प्रश्नाचं उत्तर तेच की आपल्याला जेव्हा आध्यात्मिक पाठबळ असतं, गुरुचं पाठबळ असतं, त्यावेळेस आपल्याला नैराश्य डिप्रेशन जरी आलं तितक्या प्रमाणामध्ये आपण निगेटिव्ह होत नाही, तर आतून आपल्याला एक पॉझिटिव्ह आवाजही येत असतो. धंद्यात जड उतार होतच असतात. तुम्ही एकदम मस्त प्रश्न विचारला की महिला सक्षम होणं का गरजेचं आहे, किंवा मी स्वतःहून पाहिलं की मिस्टरांचं एक उंच म्हणजे उच्च पातळीवर गेलेला व्यवसाय जेव्हा खाली आला त्यावेळेस आपल्या बरोबर बोलणाऱ्या समाजातील नातेवाईकांचा कल थोडा बदललेला असतो, अपमानाची वागणुकी टोमणे मिळतात, त्यावेळेस महिला सक्षम असणं गरजेचं असतं, रथाचे दोन्ही चाक चालले पाहिजे आणि त्यावेळेस गुरुचं पाठबळही आपल्याला मिळतं. आमच्या बाबतीत असं झालं की समाज कार्याचा माझ्याशी आपला जो विषय झाला की जेव्हा आमचा व्यवसाय खाली आला तर एकीकडे मॅडम कष्ट चालू होती, तर त्यावेळेस असे काही नामवंत लोक म्हणायचे की राठडे मॅडम मी स्वतःच मिस्टरांचा व्यवसाय सांभाळावा, निगेटिव्हिटी इतकी जर म्हणजे व्यवसायामध्ये आलेली तर त्यांनी घरी बसावं, समाजकार्य करू नये, तिथूनच खरं मी पेटवून उठायचे. जेव्हा कुणीतरी आम्ही हरण्याची वाट पाहत असतं तिथूनच खरा टाईम असतो आपल्याला
पेटून उठण्याचा आणि तिथूनच मी या संस्थेची स्थापना केली की जेव्हा खूप बॅड पॅच होता आमच्या व्यवसायामध्ये 2016 टाइम होता 16 ते 19 त्याच वेळेस मी इकडे असं केलं की माझ्यावर जी वेळ आली ती कुठल्याही भगिनीवर येऊ नये आणि आली तिच्या मिस्टरांवर तर ते कुटुंब कोणास होऊ नये तिथं महिला सक्षमपणे उभे असली पाहिजे आणि या संस्थेच्या माध्यमातून खरंच बरं वाटतं की जेव्हा काही महिला उभ्या राहतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ज्यावेळेस आपल्याला हरण्याची भीती असती त्याच वेळेस आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे उडी घेतली पाहिजे. याबाबत तुम्ही आता सगळं बोललेच, पण आता येणाऱ्या काळात महिला उद्योजक महिला असतील किंवा युवक असतील तर यांना तुम्ही यातून काय संदेश द्याल? संदेश असं दिले की सगळंच तर ते आपल्या माणसांना होत नसतं, त्याला आम्ही आपण नाही नकार पचवण्याची ताकद पाहिजे आणि खाली वर्गत असतं व्यवसायामध्ये मला किंवा कौटुंबिक स्थितीमध्ये पण वाद विवाद मतभेद किंवा आजूबाजूला पण समाजामध्ये आपण जिथं काम करतो ही संघटना असू द्या व्यवसाय असू द्या मतभेद होतात बऱ्याच वेळा आपल्याला तिथून एक्झिट म्हणजे बाहेर पडू की काय मी करू का नको असं जेव्हा होतं त्यावेळेस आपल्याला थोडासा स्पिरिच्युअल सपोर्ट असावा कुठल्याही गुरुचा असू द्या आणि नकार पचवण्याची ताकद ही आपल्याला तिथूनच येते. आपले विचार उच्च होण्यासाठी पुढे वाचनही आजच्या तरुण पिढीने करणं गरजेचं आहे आणि कोणतरी मेंटॉर ठेवा आयुष्यामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये कोणतरी आपला गुरु पाहिजे मार्गदर्शक पाहिजे कारण आता इंस्टाग्रामला जे रील्स टाकली मला नवीन उपाधी भेटली तिथं माझा एक रील चालला आहे की आपल्याला रोखणारा आणि टोकणारा आयुष्यात पाहिजे ज्या बाबीमध्ये माहिती नाही ती बाब उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही आणि आजकाल तरुण पिढीला जरा रोखलेलं टोकलेलं पालकांनी शिक्षकांनी कुणी चालत नाही. माझा हाच संदेश असेल की तुम्ही कुणीतरी मेंटर ठेवा कोणाचं तरी ऐका गुरुवर्य होऊन कुणीतरी ठेवा गॉड फादर. पुढील काळात उद्योगात काही नवीन वेगळं करण्याची इच्छा? नवीन म्यानमार आत्ताच माझा जस्ट उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने चायनाचा दौरा झाला. 2014 मध्ये युरोप दौरा झाला होता पण आत्ता जो चायनाचा दौरा 1 महिन्यापूर्वी झाला त्यातून मला खूप अपडेशन टेक्नॉलॉजी शिकायला मिळालं. आपल्याकडे बेसिकली म्हणतात की चायनाबद्दल वेगळं बोललं जातं पण जपान आणि चायनाची जी टेक्नॉलॉजी आहे मला खरंच सॅल्यूट म्हणजे खूप आवडलं. तिथं स्त्रीप्रधान संस्कृती मला बेसिकली जाणवली तर स्त्रिया खूप कष्ट करतात पुरुषांपेक्षा जास्त स्त्रिया सक्रिय दिसल्या मला तिथं. तिथून मला अपडेटेड मशीन कंपनीमध्ये काही इम्पोर्ट केले काही इम्पोर्ट करायचे आहे आणि स्मार्ट वर्क करायचं आपल्याला की आता स्मार्ट युग आहे डिजिटल युग आहे की आता खडे टाकून पाणी पिणारा कावळा नाही आपल्याला स्ट्रॉ टाकून पाणी पिणारा कावळा व्हायचं. तर मी तिथून शिकले नवीन उद्योजकांना मी हेच सांगेल की व्यवसायामध्ये नेहमी अपडेशन अपग्रेडेशन आणि इनोव्हेशन असणं गरजेचं आहे तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता. नेहमी मी नोकियाचं उदाहरण देत असते किंवा गोळ्या कॅमेऱ्याचं क्वालिटी कुठलाच विषय होता पण अपडेशन डिजिटल टेक्नॉलॉजी जर वेळेवर ऍक्सेप्ट नाही केली तर आपला म्हणजे मार्केटमधून बाजूला व्हायला वेळ लागेल. तुम्ही अध्यात्म उद्योजकता या सगळ्या गोष्टी करत असताना एक उत्कृष्टपणे वक्तृत्व सुद्धा अलीकडच्या काळात करता, तुम्ही काय वाचन करता? ऍक्च्युली आपले प्रत्येकाचे कोणीतरी आवडीचे लेखक असतात तर माझ्या सुधामूर्ती मागाशी मी सांगितलं त्यांची सगळी पुस्तकं मी वाचले गोपुकाळे माझे त्यांचे वाक्य मी लिहून ठेवते. मला कादंबरी वाचनाचाही आत्ता जरी वेळ नसेल तर व्हॉट्सअपला आलेले मोठे मोठे लेख मी वाचते शेअर्ड मेसेजमध्ये ठेवते आणि असा एक दिवस नाही की मला 1-2 पानं वाचल्याशिवाय लिहायला पण आवडतं मला त्यातून मला बोलण्याची सवय लागली आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून जाताना मला जेव्हा समोरच्या काही केसेसचा फीडबॅक येतो की तुम्ही सांगितलं आम्हाला पटलं खूप छान वाटतं आणि तरुण पिढीला मी सांगेल की भूतकाळ जो आपल्या सगळ्यांचाच वेदना आहे असतो पण त्याचा एक भविष्यकाळ हा उज्ज्वलच असतो तर त्याच्याबद्दल मी एक सांगेल जोक हुआ उसे सोचा नाही करते जो खोया उसे रोया नाही करते सफलता भी उन्हीं को मिलती है जो हालत रोया नहीं करती. तुम्ही तुमच्या आयुष्यातला मेंटर कोण गुरु कोण? मेंटर आता तर कसं आहे एक सगुण आणि निर्गुण स्वरूपात आपले गुरु असतात. मग श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल बोललो आपण की जे फक्त आध्यात्मिक ताकद ज्यांच्याकडे आहे तेच विश्वास ठेवते की एक इनव्हिजिबल ताकद माझ्या बरोबर असते नेहमी. आजही लोक मला म्हणतात दर अक्कल दर पौर्णिमेला अक्कल कोटला इकडची दुनिया तिकडे होते पण गाडे मॅडम तुम्ही अक्कल कोटला असतात किंवा आज मी पहाटे 3 आले तर उद्या मी माझ्या कंपनीत त्याच टाईमला असते ही ताकद आपल्याला गुरु कडून मिळते. हे झालं एक निर्गुण स्वरूपातले गुरु. पण माझ्या आयुष्यामध्ये 3-4 महत्वाचे गुरु मिळून गेले. एक आमच्याच मायनेटमध्ये डॉक्टर होते डॉक्टर राव म्हणून त्यांनी मला चांगलं शिकवलं वेळोवेळी. स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये मला एक ज्या गुरु भेटल्या त्या तांबे मावशी आजही त्यांचा मी एक ब्लॉग केलेला आहे आणि आत्ता आमचे मेंटर आहे की उमेश चव्हाण सर म्हणून तर त्यांनी आम्हाला व्यावसायिक धडे खूप छान दिले की त्याचा इम्पॅक्ट असा आला की या वर्षी आमचा मॅगा प्लास्टर टर्नओव्हर डबल झाला आहे आणि येणारे माझे जे गोल असतील येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये तर ट्रिपलने आपल्याला मॅगा प्लास्ट वाढवायची ग्लोबल स्वरूप द्यायचं आहे आपल्याला.
बंगला ब्लास्ट तुम्हाला जसा तुमच्यासाठी ते एक स्वप्नच होतं की एक मेगा ब्लास्ट सारखी एक वेगळा उद्योग जो आशिया खंडातला प्रमुख तुम्ही असाल म्हणून वेगळा पहिली कंपनी होती. या सगळ्यामध्ये तुमचे पती अरविंद घागरी यांचा तुम्हाला किती हातभार आहे आणि तुमच्या ह्या कर्तृत्वामध्ये त्यांचा किती सहभाग आहे? खूप सारा, जास्त म्हटलं तर चालेल. आपण 90% जास्त मानू. हे आपणच म्हणतो की यशस्वी पुरुषावादी एखादी स्त्री असते तर वी आय गिव्ह सक्सेस मॅन देअर इज अ वुमन. माझ्या बाबतीत उलट सांगायला तुम्हाला 22 वर्षा वी आय एव्हरी सक्सेसफुल वुमन देअर इज अ मॅन. मग तो कुठे असू शकतो? पण माझ्या पतीचा खूप मोठा वाटा आहे की मला कामाच्या निमित्ताने त्यांना वेळ थोडा कमी द्यावा लागतो किंवा ट्रस्ट महत्वाचा असतो. खूप ट्रस्ट घेऊन ते मला बाहेरचे कार्यक्रम असू द्या, व्यवसाय दौरे असू द्या, कुठेही किती उशीर होऊ द्या, ते मला नेहमी सहकार्य करतात, समजून घेतात आणि अजून पुढे जा, अजून पुढे जा. एक रॅपिड फायर प्रश्न, समाजकारणात काम करता उद्योजकता म्हणून आहे, राजकारणात यायला आवडेल का? राजकारणामध्ये मला बंद नाही येतील. मला अशी अपॉर्च्युनिटी 2017 आली होती तर त्याच्या बाबतीमध्ये मला वेगवेगळे जे अनुभव आले तर मी आता असं समजले स्वतःला की त्याच्यापेक्षा आपण ग्लोबल लीडर होणं कधी पण चांगलं राहील. एक विशिष्ट पक्ष विशिष्ट एरिया होत मर्यादित न राहता ग्लोबल लीडर व्हायला तरी सुद्धा राजकारणात संधी मिळाली तर काय व्हायला आवडेल? पण सध्या माझा जो महिलांचा माझ्यावर जो विश्वास आहे की व्यवसाय निमित्ताने किंवा व्यवसायाचे माझे जे विजन आहे त्याला कुठेतरी एक ब्रेक बसला जाईल म्हणा किंवा कमी लक्ष राहील तर मला व्यवसायाकडेच लक्ष द्यायला आवडेल. राजकारणात जायचं नाही? नाही, आत्ताच्या स्थितीला तर नाहीच, नाहीच म्हणलं तरी चालेल. भविष्यात असा विचार आहे? शक्यतो नाही. एक उद्योजकता म्हणून आणि ग्लोबल लीडर म्हणूनच तुम्हाला पुढे जायचं? येस. आणि महिलांच्या प्रश्नासाठी काम करायचं? येस, बरोबर. या होत्या राजश्रीताई घागरे यांच्याबरोबर आपण आज संवाद साधला. असंच आपण नवनवीन वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांशी दररोज संवाद साधून या आधुनिक नवदुर्गांच्या बद्दल जाणून घेणार आहोत. आज इथंच थांबतो आणि आमच्या बोल बिंदास टीमकडून सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आमचा बोल बिंदासचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. बोलबिंदासच्या या कट्ट्यावर आपले आदरणीय नितीन शिंदे सर यांनी मला इथं बोलवलं आणि समाजाच्या ज्या महिला आमच्यासारख्या कर्तृत्व करत आहे तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जे करण्याचं काम सर करत आहे तर त्यांच्यासाठी मी खूप खूप आभार मानत आणि अशाच तुमच्या पुढच्याही कार्याला माझ्याकडून मॅग्राफच्या टीमकडून आमच्या SMBS च्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय जय महाराज.